हरिओं श्रीराम अहमदनाथ स्वामी, मी नमिता दादासाहेब पाटील माद्याळ केंद्रावरून बोलत आहे. माझ्या मुलाविषयी थोडं बोलणार आहे मी. बापूंनी माझ्या मुलांना कसं धाडस दिलं, त्याचं आरोग्य कसं सांभाळलं, त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे मी. मला ऑगस्ट 2022 पासून पोटदुखीचा प्रॉब्लेम चालू होता. त्यावेळेला त्याला किती आम्ही दवाखाने केला, गडिंग्लजमध्ये 3-4 डॉक्टर झाले, पण त्याची काही पोटदुखी कमी होत नव्हती. आणि त्याला खाल्लेलं अन्न पचतही नव्हतं. त्याला म्हणजे बाहेर ते फक्त जीवाटी बाहेरच येत नव्हतं. तो 10 वर्षाचा होता, त्यामुळं त्याला खूप त्रास व्हायला लागला. मग इथं गडिंग्लजमधले 3-4 हॉस्पिटल सगळे झाले तरी पण कमी होत नाही म्हणून इथले डॉक्टरांनी कोल्हापूरला दाखवा म्हणून सांगितले. कोल्हापूरला दाखवलं तरी पण तिथले डॉक्टर म्हणायला लागले की आता एक म्हणजे सुरुवातीला त्यांनी औषधं वगैरे सगळी दिली त्याला, पण त्या औषधानं पण त्याला काही फरक पडेनासा झाला. पुन्हा जास्त त्रास व्हायला लागला. मग ते डॉक्टर म्हणायला लागले की आता आपण याची एंजिओग्राफी करायला पाहिजे. पण मी सांगितले, बापूंना सांगितले की बापू त्याला एंजिओग्राफीचा त्रास एवढा होऊ देऊ नका म्हटलं. फक्त आहे त्या औषधांच्या ट्रीटमेंटवरनं त्याला कमी हो दे असं म्हटलं त्यांना. बापूंना सांगितले मी ज्या 24 डिसेंबरपासून बापूंच्या उपासना केंद्राला ज्या वेळेला सुरुवात केली जायला मी त्यावेळेला त्याच्या तब्येतीमध्ये फरक पडायला चालू झाला. दुसऱ्यांदा म्हणजे 10 दिवसानंतर यायला लावलेले कोल्हापूरच्या डॉक्टरांनी. 10 दिवसानंतर परत दुसऱ्यांदा गेले, त्यावेळेला मग डॉक्टर बोलले की ह्या वेळेला जर या औषधांना त्याला जर फरक नाही पडला तर पुन्हा त्याची म्हणजे पुन्हा एंजिओग्राफी करायला लागणारच असं म्हणायला लागले. मग आम्ही उपासनाला गेल्यानंतर बापूंना मी तो शब्द म्हटलं की बापू तेवढ्यापर्यंत जायला नको, फक्त त्याला औषधांवरतीच कमी होऊ दे असं म्हटलं. मग त्यावेळेला दुसऱ्यांदा जे औषधं डॉक्टरांनी बदलून दिली ना त्यावेळेपासून त्याच्या तब्येतीमध्ये फरक पडायला लागला. तिसऱ्यांदा ज्यावेळेला गेलो डॉक्टरांना सांगितलं थोडासा त्याला फरक पडायला लागलाय म्हणून, डॉक्टरने म्हटले आता काय ह्याला करायला नको, आपण ह्याची ट्रीटमेंट अशीच कंटिन्यू ठेवूया म्हणायला लागले. त्यामुळे त्याच्या तब्येतीत म्हणजे फरक पडायला लागला. त्याला खाल्लेलं अन्न सुद्धा पचायला लागले आणि पोटदुखी सुद्धा त्याची अशी नॉर्मल व्हायला लागली, कमी होत आली. आणि आता 2 महिने झाले त्याची ट्रीटमेंट चालू आहे. आता फक्त त्याला औषधं थोडी चालू आहे, त्याचं म्हणजे पूर्णपणे पोटदुखी आणि शीचा प्रॉब्लेम आहे तो पूर्ण म्हणजे कमी झालेला आहे. आणि आता अगोदर पासला तो नॉर्मलच आहे. हरिओम श्रीराम अहमदनाथ.